बीआर न्यूज चॅनलच्या बातमीनंतर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर फक्त ग्रामीण भागातील नागरिकांनाच लस द्यावे या आदेशानंतर होटगी येथील लसीकरण केंद्रांवर येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील लसीकरण केंद्रावरील शहरवासियांची गर्दी ओसरलेली पाहावयास मिळाली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र आणि उपकेंद्र अशा 31 केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात येत आहे। या लसीकरण केंद्रावर ग्रामीण भागातील नागरिकांपेक्षा शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती। याबाबत बीआर न्यूज चॅनलमधून वृत्त प्रक्षेपित करण्यात आले होते। याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर फक्त ग्रामीण भागातील नागरिकांना लसी मिळाव्यात याकरिता जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि ग्रामसेवक यांची सांगड घालून जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिकांना या लसीकरणाचा कसा फायदा होईल याकरिता त्यांनी पाऊल उचललाय। याचाच परिणाम म्हणून सध्या ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावरील शहरवासियांची गर्दी ओसरलेली दिसून येत आहे। याबाबतची माहिती होडगी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर टी व्ही मिसाळ यांनी दिली आहे। पुढे आपल्याकडे या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रामध्ये वॅक्सिनेशनसाठी खूपच गर्दी होत होती। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ सरांनी जे रजिस्ट्रेशन आणि हे रजिस्ट्रेशन करणे आणि टोकन नंबर देणे हे गोष्ट हे ग्रामपंचायतीकडे सोपवल्या कारणाने लसीकरण सध्या विना गर्दीचे म्हणजे गर्दी होत नाही सुरळीतपणे आणि शांततेत चालू आहे। ज्याप्रमाणे शिक्षक रजिस्टर करून ग्रामसेवक टोकन देतात त्याप्रमाणे त्याचे आपण इथं व्हेरीफाय करतो त्या ह्याच्याने लसीकरण शांततेत म्हणजे जो लोड जो होता पूर्वीचा तो आता खूपच सुरळीत आणि व्यवस्थित झालेला आहे। सर्वजण शांततेत आणि म्हणजे असे गर्दी न करता लसीकरण केंद्रावरील शहरवासियांची गर्दी ओसरल्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावरील कामांमध्ये सुटसुटीतपणा आला असून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आलेल्या लसींचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांनाच मिळतानाचे चित्र दिसून येत आहे।